मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण लांबीच्या लेंथ मापना संबंधित मेजरमेंट काही मनोरंजक गोष्टी जाणून घेऊया अरे गोटू तू डायनिंग टेबलाची लांबी मोजत आहेस का हो बघ हे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ हा टेबल माझ्या हाताच्या आठ विती एवढा आहे अरे गोटू माप असे नाही घेत मग कसे घेतात बघ ज्या वस्तूंचे माप घ्यायचे असते त्या वस्तूच्या सुरुवातीच्या टोकापासून शेवटच्या टोकापर्यंत मोजायचे आहे या टेबलला इथून इथपर्यंत इत मोजायचे आहे अच्छा मी समजलो म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा या टेबलची लांबी माझ्या हाताच्या दहा ती एवढी आहे आता बरोबर माप घेतलेस आता याच टेबलला आपल्या हाताच्या एककाने मोज तर टेबलची लांबी आहे एक दोन तीन आणि चार टेबलची लांबी माझ्या चार हाताने नाही गोटू तू या टेबलला हाताने मोजताना दोन हातांच्या मापांच्या मध्ये जागा सोडली आहेस असे माप घेतल्याने तुला बरोबर माप नाही मिळणार हो ठीक आहे मी समजलो पुन्हा माप घेतो तर हे एक दोन तीन चार आणि पाच या टेबलची लांबी माझ्या पाच कोणत्याही वस्तूचे माप घेताना मोजायची सुरुवात नेहमी सुरुवातीच्या टोकापासून बर शेवटच्या टोकापर्यंत करायची आहे हो लक्षात ठेवीन आणि हे पण लक्षात ठेव ला ही वस्तू लाओस्ताना घेतलेल्या लांबीच्या एककाच्या मध्ये जागा नाही सोडायची नक्कीच लक्षात ठेवीन ठीक आहे चल आता खेळायला जाऊया हो चल हो त मित्रांनो आज आपण लांबीच्या लेंथ मापाशी मेजरमेंट निगडीत काही मनोरंजक गोष्टी जाणून घेतल्या पुढच्या धड्यात किती वेणे आहेत मध्ये आपण माहिती गोळा करणे आणि दाखवणे शिकूया